आज सकाळी 6 वाजता खंडोबा मंदिर हे सर्व खंडोबा भक्तांकरता दर्शनाकरता खुलं करण्यात आलं. तसेच सकाळी अभिषेक केल्यानंतर श्री खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ केंद्र शिर्डी यांच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने मल्हारी महात्मा पारायणाचे वाचन 6 ते 11 वाजेपर्यंत खंडोबा मंदिरात चालू राहील. त्यानंतर 12 वाजता मध्यान्ह आरती होईल. त्यानंतर इथं जागरण तळी भंडाराचा कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर धूपारती होईल व दुपारी 1 ते 5 हा भरीत व भाकरीचा प्रसाद तसेच लापशी लाडू व मसाले भात याचं वितरण केलं जाईल. व संध्याकाळी 9 वाजता महासपती समाधीपासून खंडोबा मंदिरापर्यंत पालखीने देवतांना इथं आणण्यात येईल व रात्री इथं जागरण गोंधळ बसेल. व जागरण गोंधळ चालू असतानाच सुमारे 3 च्या दरम्यान अग्निकुंडाचा कार्यक्रम चालू होईल व अग्निकुंड हे साधारणतः 5 वाजेपर्यंत चालतं व 5 वाजता कार्यक्रमाची परत पालखीने महासपती समाधीपर्यंत मिरवणूक काढली जाते. तर आयोजन केलं सुमारे दिवसेंदिवस या कार्यक्रमाकरता खंडोबा भक्तांची व साई भक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढतच चाललेली आहे. सुमारे 15 ते 20 हजार भाविक हे दर्शन घेत असतात व अग्निकुंडाच्या होमावरून चालण्याचा पण 7 ते 8 हजार लोक हे दर्शनार्थी लाभ घेत असतात. तर या प्रकारे आमचे वडील गुरुवर्य कैलासवासी मनोहर माता नागरे सर यांनी जी परंपरा अखंडतेवर ठेवली तीच परंपरा आमचं कुटुंबीय सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी सर्व ग्रामस्थांना साई भक्तांना व खंडोबा भक्तांना श्री मार्तंड महासपती महाराज ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपण खंडोबाचे दर्शन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावे व अन्नदानाचा महाप्रसादाचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही आमचे नागरे कुटुंबियाकडून आपणास विनंती. ओम साईराम. आज साईबाबांच्या या शिर्डीमध्ये चंपाष्टमी उत्सवाच्या निमित्तानं खंडोबा मंदिरात या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो. या उत्सवामध्ये सर्व शिर्डीतील ग्रामस्थ असतील, परिसरातील जे साई भक्त असतील, खंडोबा भक्त असतील, मोठ्या भक्तिभावानं आज या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी जे या खंडोबा मंदिराचे जे पुजारी होते ते म्हाळसापती ज्यांनी साईबाबा शिर्डीत आल्यानंतर त्यांना ते साई हे नाव दिलं असे या म्हाळसापतींचं या खंडोबा मंदिरात वास्तव्य होतं आणि आता त्यांचेच नातू पंतू परपंतू हे या मंदिराची देखभाल करत आहे आणि व्यवस्था ठेवत आहे. तर मी आपल्या सर्व शिर्डीकरांच्या वतीनं तसेच सर्व साई भक्तांच्या वतीनं खंडोबाच्या या चंपाषष्टीच्या
सर्वांना शुभेच्छा देतो आणि असाच हा उत्सव या शिर्डीतून यापुढेही वारंवार होत राहो अशी मी साईबाबा मंचरणी आणि खंडोबा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज शिर्डीमध्ये चंपाष्टीचा कार्यक्रमानिमित्त खंडोबा मंदिरामध्ये जसं शिर्डीमध्ये जत्रा भरली आज आणि उत्सवामध्ये लोकांच्या लाईन लागली दर्शनाला, सगळे उत्सव आहे लोकांना खंडोबाच्या आज जयंतीनिमित्त. ओम साईराम.
सदानंदा का
Thank you.
Thank you.
जेजुरी नगरात जेजुरी नगरात नाती देवाची आली या जेजुरी नगरात भक्त जमली सेवत रमली हर्षभरात भक्त जमली सेवत रमली हर्षभरात जेजुरी नगरात नाती देवाची आली या जेजुरी नगरात जेजुरी नगरात नाती देवाची आली या जेजुरी नगरात आज सोळा देवाचा गाज पाहून खंडोबाचा साज चांद चांद निलाज चैत्र पौर्णिमा आज सोळा देवाचा गाज पाहून खंडोबाचा साज चांद चांद निलाज पालखी मोर सनई सुर वाजे सुरात पालखी मोर सनई सुर वाजे सुरात जेजुरी नगरात देवाची आली या जेजुरी नगरात जेजुरी नगरात काकी देवाची आली या जेजुरी नगरात मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग आनाया बानूला गेलाय चंदनपुरी ग आनाया बानूला गेलाय चंदनपुरी ग समजावा बाई जाऊ न कोणी समजावा बाई जाऊ न कोणी उगाच रुसला बाई माझ्यावरी गलाया बानूला गेलाय चंदनपुरी उगाच रुसला बाई माझ्यावरी गलाया बानूला गेलाय चंदनपुरी ग Oh,
दर्शनाची घाई तुळजापुरा मंदिर झाली दर्शनाची घाई प्रगटली अंबाबाई प्रगटली अंबाबाई प्रगटली अंबाबाई प्रगटली अंबाबाई तुळजापुरा मंदिर झाली दर्शनाची घाई तुळजापुरा मंदिर झाली दर्शनाची घाई प्रगटली अंबाबाई प्रगटली अंबाबाई प्रगटली अंबाबाई प्रगटली अंबाबाई अरे सोन्याची जेजुरी गडाला नवलाख बायर वाघ्या मुरली भंडार उधळी वाघ्या मुरली भंडार उधळी येऊन तुझ्या दरबारी येऊन तुझ्या दरबारी अरे सोन्याची जेजुरी गडाला नवलाख बायर सुंदरी देव म्हणणारी भक्तांचा कैवारी कानुमाळचा आणि त्याची सुंदरी स्वारितयाची येते गळावर स्वारितयाची येते गळावर अबलक घोड्यावरी अबलक घोड्यावरी अरे सोन्याची जी धुरी गडाला नवलाख पायरी अरे सोन्याची जी धुरी गडाला नवलाख पायरी मल्हारी नवसाला पावतोय नाव म्हणताच हाकेला धावतोय माझा मल्हारी नवसाला पावतोय